नमस्कार, मी स्नेहल मोकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा मुसळधार पावसामुळे जोरदार कोसळू लागलाय, तर या वाघोबा घाटातील सौंदर्य स्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। तर पावसामुळे पूर परिस्थिती असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षा येथे पाहायला मिळत नाही, त्यामुळे धबधबा असुरक्षित असून पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। पालघर जिल्ह्यात मोठ्या संख्येने वसई, जव्हार, डहाणू, तलासरी, वाडा आणि पालघर तालुक्यात धबधबे भरतात, त्या ठिकाणी पर्यटक येतात। गेल्या महिन्यात चिंचोटी धबधब्यात पर्यटक अडकल्याने आणि काहींचा बळी गेल्याने या धबधब्यांवर 10 जुलै ते 6 सप्टेंबर या काळात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला होता, मात्र त्या आदेशाला कोणीही जुमानत नाही अशी स्थिती निर्माण झालीय। आदेश दिला पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारे पोलीस दल येथे नाहीत, त्यामुळे सगळ्यांना हवे ते करण्याची खुली छूट मिळाली आहे। 200 फुटावरून पडत असलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तरुणाई फुल एन्जॉय करत सेल्फी काढत आहे। जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल स्थानिक करतायत, त्याचे उत्तर कुणाकडेच नाहीये। पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।